कुठे जायचंय? काय माहिती, असंच निघालो. आमच्याकडे दोन चॉईस, लोणावळा आणि एक अलिबाग. सो अजून डिसाईड नाही झालंय. आम्ही आहोत आता पनवेलमध्ये, पनवेलमधून निघतोय आपण. बघूया कुठे निघतोय. बहुतेक जायचा प्लॅन तर अलिबागलाच आहे. सो अलिबागला जाऊया. चलो आप जिधर बोलो उधर। ठीक आहे, चलो अलिबाग. आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अलिबागचे रोड कसे आहेत नक्की. आणि आता वेळ झालेला आहे, बापरे 2:45 झालेले आहे. जाऊया पटापट तिथं. आणि आता तो सरळ पाहताय ना, तो आहे कर्नाळा किल्ला. तो लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिला असेल की नाही माहिती नाही. त्याची लिंक एक वरती देतो, तर ती जरूर क्लिक करून पहा. आणि बाई हा गाडीवाला बघ बाई, हळूहळू आणि गाडी चालवते तर फोन तर पाहू शकता. इथे आपल्या मॅडम गाडी चालवता आहेत आणि इथून अशी गाडी चाललेली आहे कॉर्नर. आता इकडे मध्ये घ्या मॅडम, रोड मध्ये. कसं वाटते तुम्हाला गाडी चालून? एक नंबर चालवताय. किती घेर वरती आहे गाडी आपली? तिसऱ्या घेर वरती आहे. बस एवढं ड्रायव्हरला समजलं काम फिट आहे आपलं. आता आपण आता ही ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवली आपण. आपण आता या सीट वरती बसणार आहोत व्यवस्थित आणि आता बघणार आहोत असे सीन्स. तर इथे बघू शकता, बापरे बाप, नाखवा मस्त होता नाखवा. तर मित्रांनो, आज सुट्टी असल्या कारणास्तव आपण बाहेर निघालेलो आहोत आणि आमचं फिक्स झालेलं आहे. आम्ही शेवटी आता अलिबागलाच जाणार आहोत. तर जाम मजा येते. वाजले आता 2:45. सो आम्हाला आता थोडीशी भूक लागली आहे. सो आता बघूया कुठेतरी थांबूया आणि तिथे जेवूया. सात बाराला घेऊन आली. बापरे वा, इथे चार्जिंग पॉइंट पण आहे. मस्त रे. चला तर मित्रांनो, आता सुट्टी असल्या कारणास्तव आपण जात होतो अलिबागला. सो जाता जाताना आपण आता इथे सात बारा एक हॉटेल आहे, तर त्या हॉटेलमध्ये आता जाणार आहोत. सो आजची ट्रीट हिच्याकडून. आज संडे असल्यामुळे इथे भरपूर गर्दी आहे. इथे पाहू शकता अलिबागचं रोड आहे आणि इथे 7-12 हॉटेल आहे. सो आता आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. चला आता आपण आलो आहे 7-12 हॉटेलला. तर इकडे दोन प्रकारचे सिस्टम आहेत बसायचे. एक वरती आपण बसू शकतो आणि तिकडे खाली सिटिंग आहे. तर आपण बघूया मेन्यूमध्ये काय आहे, इकडचं काय स्पेशल आहे. हा मेन्यू कार्ड आहे आणि हे इकडचे स्पेशल थाळीज आहे. बघूया आपण काय मागवतो ह्याच्यातून. आणि पुढे आहे हा आपला नॉर्मल मेन्यू जो सगळ्या हॉटेलमध्ये असतो, त्याचप्रकारे काहीतरी आहे. पण आपण तर स्पेशल काहीतरी खायला आलो आहोत, तर मग आपण इकडे थाळी सेक्शनमध्ये बघूया काय आहे. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या हे हॉटेल. तर मित्रांनो, आता आम्ही ऑर्डर केलेली आहे स्पेशल 7-12 थाळी आणि दोन सोलकडे आहेत, एक पापड आहे आणि एक रिकामी थाळी. रिकामी थाळीमध्ये फक्त आणि फक्त रस्सा आणि भात येणार आहे. आणि बाकी 7-12 स्पेशलमध्ये 3 भाकरी वगैरे भरपूर काही असे व्हरायटी आहेत. तर ते बघूया आता आपण आल्यावरती.
जाऊया का? चला. तर गाईज, आम्ही विचार करत होतो की अलिबागला जायचं, पण वेळच एवढा झाला आहे ना की आता आम्ही पुन्हा घरी निघालो आहे. अलिबाग प्लॅन कॅन्सल झालेला आहे. 7:12 जेवण भरपूर गेलं आहे, पोट भरलेलं आहे, आणि आता आवनी आरतं आहे आणि झोप पण लागले आहे. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 4 अलिबागला जाऊन आरतं पण नाही आहे. चलूया आता घरी. बाकी या हॉटेलमध्ये जे आम्ही काय खाल्लं आहे तर त्याची टेस्टर उत्तम होतीच होती, पण थोडासा एक प्रॉब्लेम झालेला. सोलकडीमध्ये मच्छर सापडला होता मेलेला. अशा प्रकारे आपल्याला इथे काही अशी सर्व्हिस भेटलेली आहे. ठीक आहे, हरकत नाही. बाकी जेवण ठीक होतं, तो एकच प्रॉब्लेम होता. असं म्हणजे एका गोष्टीमुळे पूर्ण काही आता खराब तर बोलू नाही शकत, पण ठीक आहे. चलो, जो गुच्छे है वो ठीक आहे. चला, आपण आता घरी निघालो आहे आणि घरी जाऊन थोडंसं आराम करणार आणि नंतर परत संध्याकाळी कुठेतरी जाऊ. हो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आपला फसलेला अलिबागचा प्लॅन व 7:12 कसा आहे पनवेलचा, तर हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. बोल आहे ना.